आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबईतल्या आजची महत्वाची. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संदर्भातली ही बातमी आहे. पवारांना ईडीनं कोणतीही नोटीस पाठवली नसली तरी शरद पवार आज स्वतःहून ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. पण पक्ष कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयासमोर जमू नये असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. दुसरीकडे ईडी कार्यालयाच्या परिसरात जो परिसर आता आपण या स्क्रीनवर बघतो आहोत त्यामध्ये कलम 144 म्हणजे जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि दुपारी 2 वाजता ईडी कार्यालयात पवार जाणार आहेत असं कळतंय. ईडीनं पवारांना कार्यालयात येऊ नये असं आवाहन देखील केलेलं आहे. ही थेट दृश्य सध्या आपण बघतो आहोत आणि शरद पवारांना ईडीनं चौकशीसाठी हजर राहण्याची कुठलीही नोटीस पाठवलेली नसल्यामुळे त्यांना ईडी कार्यालयात उपस्थित राहण्याची गरज नसल्याचं स्पष्टीकरण ईडीकडून देण्यात आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर जे ज्येष्ठ नेते आहेत ते देखील पोहोचायला तिथे सुरुवात झालेली आहे. ज्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील हे सर्वजण तिथे पोहोचलेले आहेतच. मोठ्या प्रमाणात तिथे पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आलाय. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेचे सह आयुक्त विनय चौबे यांनी देखील शरद पवारांची भेट काही वेळापूर्वी घेतलेली आहे. शरद पवार जर घराबाहेर पडले तर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल आणि त्यामुळे त्यांनी घराबाहेर पडू नये अशी विनंती ते पोलीस या त्यांना भेटून करतायत. आणि त्यासाठी विनय चौबे हे आत्ता पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झाल्याचं कळतंय. त्यामुळे शरद पवारांना बोलावलेलं नाही असा ईडीनं खुलासा केलेला आहे. रोहित पवार देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. काही वेळापूर्वीच हे राष्ट्रवादीचे नेते देखील सिल्वर ओकवर पोहोचायला सुरुवात झालेली आहे. काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड असतील, जयंत पाटील असतील, हे सर्व नेते तिथे पोहोचलेले आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत. विवेक, आत्ताचे काय काय तपशील मिळत आहेत? आता खरं तर मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचे जॉईंट सीपी विनय चौबे हे शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि ते शरद पवार यांनी आपल्या निवासस्थानाबाहेर ईडीकडे जाण्याकरता जाऊ नये अशी विनंती करणार आहेत. आपल्याला माहिती आहे की ईडीच्या कागदपत्रांमध्ये जेव्हा शरद पवारांचं नाव आलं राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणामध्ये त्यावेळेसपासूनच राज्यात एक खळबळ माजलेली होती आणि त्यानंतर शरद पवारांनी एक गुगली टाकत मी स्वतःच ईडीच्या कार्यालयात शुक्रवारी म्हणजे आज जाणार आहे असं जाहीर केलं होतं. त्याच्यामुळे वेगळाच पेच प्रसंग हा सगळ्या प्रशासनासमोर निर्माण झालेला आहे आणि त्यातून मार्ग कसा काढायचा याचा प्रयत्न ह्या सगळ्या संस्था करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, त्यानंतर रोहित पवार हे सगळे नेते शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. हे सगळे नेते शरद पवार हे ईडी कार्यालयात जाण्यासाठी ठाम आहेत असं म्हणतात. दुसरीकडे मात्र पोलीस प्रशासन शरद पवारांनी बाहेर पडू नये याचा प्रयत्न करत आहे कारण अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे हे मुंबई आणि राज्यातल्या इतर सगळ्या भागांमध्ये निदर्शनं करतील अशी शक्यता आहे आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे असा प्रसंग उढावू नये याच्याकरता हे सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी आता शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. कार्यकर्त्यांनी शांतता पाळावी असं आवाहन देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांतर्फे केलं जात आहे. दक्षिण मुंबईमध्ये अनेक भागांमध्ये कलम 144 म्हणजे जमावबंदीचं कलम लागू करण्यात आलेलं आहे. तरी देखील कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे आणि म्हणूनच वरिष्ठ पोलीस अधिकारी शरद पवारांची भेट घेत आहेत. या भेटीनंतर शरद पवार आपला काही निर्णय बदलत आहेत की ईडीच्या कार्यालयात जाण्याच्या निर्णयावर ते ठाम राहत आहेत हे पाहावं लागेल. निश्चित, धन्यवाद या माहितीबद्दल. आपण बघतोय की ईडीनं स्पष्ट केलेलं आहे की आम्ही शरद पवारांना बोलावलेलं नाही आणि त्यांनी ते तिथे उपस्थित राहणार आहेत असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत असलं तरी आताची एक महत्त्वाची बातमी आपल्याला कळते आहे. त्यानुसार विनय चौबे हे देखील तिथे पोहोचलेले आहेत आणि तुम्ही घराबाहेर पडू नका कारण त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी देखील आता शरद पवारांच्या घरी त्यांची जाऊन भेट घेतलेली अशी माहिती कळते आहे आणि त्यामुळे त्यांनी घराबाहेर पडू नये अशी विनंती पोलीस त्यांना करत आहेत. आपण बघतोय एकीकडे पुण्यामध्ये पुण्याची देखील बातमी आपण बघणार आहोत. मुंबईतल्या ईडी कार्यालयाचं शरद पवारांनी जाहीर केलेलं आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी कुलाबा, कफ परेड, त्याचबरोबर मरीन ड्राईव्ह, आझाद मैदान, डोंगरी हा सगळा परिसर, त्याचबरोबर जे जे मार्ग, त्याचबरोबर MMR मार्ग या सगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जमावबंदीचे आदेश दिलेले आहेत.
आपण दृश्यांमध्ये बघतोय मोठ्या प्रमाणात तिथे आता पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. बलाट पियर्ड भागामध्ये देखील पोलीस बंदोबस्त चोख आहे आणि इथे 1500 पोलीस तैनात करण्यात आलेत. ईडी कार्यालयाकडे जाणारे सगळे रस्ते असे बंद करण्यात आलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ईडी कार्यालयात दाखल होणार आहे आणि आपलं म्हणणं जे आहे ते ईडी कार्यालयाला या ठिकाणी सादर करणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो लावण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो हे ईडी कार्यालय आहे आणि ईडी कार्यालयाच्या जवळ जाणारे तीनही रस्ते हे पूर्णपणे बंद करण्यात आले. 100 मीटर अंतरावर जवळपास 1500 पोलीस जे आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. बेलाट पियारचा हा संपूर्ण भाग आहे. बेलाट पियारमध्ये सर्वत्र पार्किंग आणि ज्या रस्त्यावर लागणाऱ्या गाड्या असतात त्या पूर्णपणे या ठिकाणाहून काढण्यात आलेल्या आहेत आणि जवळपास 1500 पोलिसांचा बंदोबस्त चोख बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे. कारण 2 दिवसापूर्वीच ईडी कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निदर्शन केलं होतं त्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. शरद पवार आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी कार्यालयात 1 वाजता येतील आणि त्या ठिकाणी बैठक होईल आणि 2 वाजता शरद पवार ईडी कार्यालयाजवळ पोहोचतील. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपण बघतोय तब्बल 1500 पोलीस या सगळ्या परिसरात तैनात आहेत अशी माहिती आता आमच्या प्रतिनिधींनी दिली. पण हा नेमका काय प्रकरण आहे हे सगळं त्याविषयी देखील माहिती जाणून घेऊयात. शरद पवार संचालक नसतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. शरद पवारांवर ईडीचा गुन्हा का? मुंबई हायकोर्टाच्या निकालात शरद पवारांवर देखील ताशेरे ओढण्यात आलेत. या निकालानुसारच रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि या घोटाळ्याची व्याप्ती 25,000 कोटींच्या घरात असल्यामुळे हे प्रकरण ईडीकडे वर्ग करण्यात आलं. मुंबई पोलिसांच्या FIR नुसारच ईडीकडून पवारांवर गुन्हा दाखल झाला. शरद पवार शिखर बँकेचे संचालक नव्हते पण बँकेवर त्यांचा प्रभाव होता. बँक घोटाळ्याकडे पवारांनी डोळेझाक केल्याचं हायकोर्टाच्या निकालात निरीक्षण नोंदवण्यात आलंय आणि या निरीक्षणाच्या आधारावरच ईडीकडून शरद पवारांवर गुन्हा दाखल झालाय. कुणाकुणावर गुन्हा दाखल झालाय ते देखील आपण बघतो आहोत. या महाराष्ट्र बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार, अजित पवार, शेकापचे नेते जयंत पाटील, आनंदराव अडसूळ, दिलीपराव देशमुख, ईश्वरलाल जैन, शिवाजीराव नलावडे या सगळ्यांवर गुन्हे दाखल झालेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली होती तीही आपण ऐकूयात. साहेब ईडीला भेटायला आणि सगळी माहिती उपलब्ध करून द्यायला चालले त्यामुळे सर्वांनी कुणी एकत्रित गर्दी करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. परंतु महाराष्ट्रभर आज लोकांच्या तेवढ्या संतापाची भावना पेटलेली आहे की पवार साहेब जात आहेत तर आम्हीही त्यांच्याबरोबर येऊ अशी भूमिका असणारे लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रातले मुंबईत येण्याचा प्रयत्न करत आहेत. माझी त्यांना आपल्याकडून विनंती आहे की अशा प्रकारे गर्दी करून करण्याचा आमचा मानस नाही. सरकारने तर प्रतिबंधात्मक उपाय दक्षिण मुंबईत जवळपास सर्व मुंबईत आज लागू केलेले आहेत आणि कोणालाही 144 कलम पुकारल्यामुळं पुढे येता येणार नाही याची सरकारने व्यवस्था केलेली आहे. सरकार थोडंसं जास्तच याच्यावर अतिरेक करते. पवारसाहेब हे नेहमी कायद्याला मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या मध्ये राहून व्यवस्थेला सहकार्य करणारे नेते आहेत आणि त्यामुळे कायद्यावर न्यायव्यवस्थेवर आमचा आजही विश्वास आहे आणि म्हणून पवारसाहेब ईडीला सहकार्य करण्याची भूमिका करतायत. त्याचा भूमिका ही आहे की आम्ही कोणाला घाबरत नाही, आम्ही काहीही चूक केलेली नाही. पवारसाहेब तर कोणत्या संस्थेचे अध्यक्ष किंवा संचालक नसताना पवारसाहेबांच्यावर ओढून ताणून ही केस केलेली आहे आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारसाहेब हे स्पष्ट आणि पारदर्शी कारभार करणारे लोक आहेत. कोणत्याही परिस्थितीत अशा पद्धतीचा महाराष्ट्रात गैरसमज करण्याचा जर प्रयत्न सरकारी माध्यमातून होत असेल तर त्याला समर्थपणाने महाराष्ट्रातील जनता विरोध करेल. या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी देखील एक ट्विट केलेलं आहे ते देखील आपण बघणार आहोत. त्यांनी म्हटलंय माफ करा साहेब, यावेळी आम्ही तुमचं ऐकणार नाही असं त्यांनी ट्विट केलेलं आहे. तुमच्या महाराष्ट्र घडवतानाच्या वेदना आम्ही बघितल्या आहेत. कर्करोग, मांडीच्या हाडाचं ऑपरेशन, पायाला झालेली इजा, तरीही तुम्ही लढताय. वय वर्ष 79 आणि हे सगळं तुम्ही आमच्यासाठी सोचलंय
आजसाठी माफ करा असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलंय. आपण बघतो हे सगळे आत्ताच्या क्षणाचे अपडेट्स आहेत. अजून काय काय अपडेट्स मिळतात हे तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. इतरही बातम्यांचा आढावा घेऊयात पण एका ब्रेकनंतर. पहा फक्त न्यूज 18 लोकल.